नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत स्वर्गात लोककन या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गात लोककन या चॅनलला सबस्क्राइब करा आणि साइडची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघता येतील। तुमका माहिती असेलच की काहीच दिवसापूर्वी माझ्या भावाचेचं लग्न होता आणि जरी मुंबईत लग्न असला तरी सगळे विधी हे आम्ही कोकणी पद्धतीनेच पार पाडलं। आणि कोकणामध्ये अशी पद्धत असता की हळदी दिवशी रस लावणे, त्यानंतर पुण्यवचन, हळदी लावणे आणि नेमतना काढणे हे सगळे कार्यक्रम असतात एकाच दिवशी। तर त्याच सगळं मी तुमका आजच्या व्लॉगमध्ये शेअर करत आहे। तर आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा। ग्राम देवता वास्तुदेवता माता पितृदेवता यांचं नामस्मरण करायचं। जय देवा जय श्री देवी जय महानंद देवता। आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीयस्तो शनि वासरे आज ह्या सावन परिवाराने त्यांच्या मुलाचं लग्न नेमून लग्नाच्या निमित्ताने भगवंत होता। तुमच्या कुलदेवाचं नाव सांगा। कुलदेवता शंभू महादेवता करलाई देवी आणि ग्रामदेवता गाव देवीचं मंदिर श्रीराम ग्रामदेवता श्रीराम देवता आणि कुठले सातेरी देवता हा या मुंबई ठिकाणी सावंत परिवाराच्या मुलाचे हे कुलदेवता कारण होता। तुमचा मानपान काढलेली मान्य पूजा आणि भगवंता त्या सावंत परिवाराच्या मागणीची माता पृथ्वीवरा जगना तुम्हाला असाल की दुर्गणा भगवंता त्या मुंबई ठिकाणी तुझी स्थापना करून या मुंबई ठिकाणी बसून गावापर्यंत गावापर्यंत ज्या ज्या ठिकाणी सावंत परिवाराचं वास्तव्य त्याच्या ठिकाणी सर्वांना सुख समाधान करते आणि त्यांच्या मुलाचं उदाहरण आहे ते लग्न चांगल्या रीतीने चांगल्या परिपूर्णाने परिपूर्ण होते। त्या लग्नामध्ये कुठलं विघ्न आलं कोण होता तर तो पुन्हा म्हणजे विघ्न दूर करून ते कार्य सिद्धीस पार पाडते आणि भगवंता त्यांच्या पाठीमागून सदैव होता। शुभवर्धनाचा सर्वांना उदंडा विटावले उदंडा विटावले उदंडा विटावले। बोला पुंडलिक वधर्तो श्री पादेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। शंभ महादेव महाराज की जय। सातेराई माते की जय। कैलाई देवी माते की जय। श्री राम भगवान की जय। मंगलमूर्ति होय हर हर महादेव। राजा चला पाच सहा वाजता झाला गाडा व्हायला तळी येते का तळी कुलदेवतायम कुंकम समर्पयामी कुलदेवताय नमः हरेद्रं कुंकम सुयामी अक्षरस्वान् गन्धाक्षरं समर्पयामि रावणाक्षरं समर्पयामि सङ्गायुर्गाय कुलदेवताय नमः मालत्यायोरो नरामुदिति पवनाय कोकणामध्ये प्रथा असते की मांडवामध्ये अशा प्रकारे मामा मुहूर्त मेढ बांधतात। छापे मारू का
मी बोलत असं बोलायचं पाटील काय म्हणायचं मम आत्मन श्रुती समृद्धी पुराण उत्सव फल प्राप्ति अर्थम मम पातक दुरीत अस्मकम सकुटुंबणी सपरिवारणी क्षेम स्थैर्य विजय अभय आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध अभिवृद्ध उत्तम अभिवृद्ध धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विधम पुरुषार्थम कर्माणि पित्यर्थ पुत्न्याचे युवा बंधन पित्यर्थ गणपति देवता वरुण देवता पुण्यवाचन देवता नवग्रह देवता कुल देवता ग्राम देवता स्थान देवता वास्तु देवता माता पितृ देवता सर्व अरिष्ट विघ्न बाधा पित्यर्थ भोजन करेशे तमसुला नमः तस्य देवताय नमः काकीला बोलवाळत लावणी म्हणजे
आत्याला बोलवा हळद लावू आत्याला बोलवा बोला का ना काकीला बोलवा हळद लावू अजून एकदा लाव 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 अजून लाव मला लाव ना मला मला ना लावत लय पटापट लय 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 सानू लाव जा मामाला लाव होय मातारीक बोलवा लगी बात अरे अरे बाग अरे वांडे हाथ लाइन अगली नाही पडायचं नाही तर
तर मंडळी आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर कुणाल सावंत भोसले ऑफिशियल आणि स्वर्गातलं कोकण या दोन्ही पेजला फॉलो करा. आणि जर शक्य असेल तर या व्हिडिओची स्क्रीनशॉट काढून तुम्ही इंस्टाग्रामवरती स्टोरी टाका आणि मला प्लीज टॅग करायला पण विसरू नका. आणि आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रहा. बाय बाय.